जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीला कमी करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तो निधी कमी करू नये, नाहीतर याचा नागपूरच्या विकासावर मोठा परिणाम होईल अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्य सरकारला केली आहे. नागपूरच्या विकासासाठी 776 कोटी निधी दिला जातो, तो कमी करण्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नागपुरातील तीनही मंत्र्यांना माझी विनंती आहे, हा निधी 776 कोटीवरून 850 कोटी केला पाहिजे. नागपूर ही उपराजधानी आहे, त्याचं विशेष महत्व आहे. नागपूरला अधिवेशन होतं, मोठ्या प्रमाणावर नागपूरवर भार असतो. नागपूरच्या सर्व विकास योजना ज्या DPC कडे चालतात त्या निधी अभावी कमी होतील, त्यामुळे हा निधी 850 कोटी करावा अशी मागणी चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शन करणार आहोत. या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि याबाबत त्यांना विनंती करणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. तसेच राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय करून नागपूरला फायदा केला नाही असं म्हणत अर्थमंत्र्यांनी केलेला आरोप चंद्रकांत बावनकुळे यांनी फेटाळून लावला आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नागपूर.